फास्टर फेणे हा चित्रपट जेव्हा आम्ही कन्सिव्ह केला होता त्यावेळेस आम्हाला वाटलं की ह्या चित्रपटात एखादं गाणं यावं. फिल्म जेव्हा लिहिली गेली, फिल्म शूट झाली, फिल्म एडिट झाली, तेव्हा फिल्ममध्ये एकही गाणं नाही. परंतु जेव्हा हा चित्रपट प्रमोट करायचा होता किंवा प्रमोशनची वेळ आली, ते साध्य करण्यासाठी आम्हाला वाटलं की चला काहीतरी एक प्रमोशनल गाणं करावं, आपलं एक ट्रिब्यूट सॉंग फास्टर फेणेसाठी. रितेश देशमुख जी प्रोड्युसर आहेत फिल्मचे, त्यांनी ही इच्छा दाखवली फॅन म्हणून फास्टर फेणेचा, ते एक त्यांच्याकडनं ट्रिब्यूट म्हणून त्या कॅरेक्टरला हे गाणं करायचं होतं. हे गाणं जे आहे ते फास्टर फेणेला डिस्क्राईब करतं की त्या कॅरेक्टरमध्ये काय क्वालिटी आहे. इट्स अ ट्रिब्यूट टू फास्टर फेणे. बरेचसे म्युझिक डिरेक्टर्स आम्ही गाठले, त्यांच्याकडून स्क्रॅचेस ऐकले, कुठल्या झोनमध्ये गाणं असलं पाहिजे याचा पण विचार झाला. आमचा सगळ्यांचा शिक्कामोर्तब झाला की हे एक मासी गाणं असलं पाहिजे, तर एक हाय एनर्जी असं गाणं पाहिजे होतं. ऑर्को आणि सुजित तिवारी त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही हे का गात नाही. खरं त्यांचा हा आग्रह हट्ट नव्हता, आमचा हट्ट होता की तुमच्याकडनं जर ट्रिब्यूट असेल, तुम्ही जर नाचणार असाल गाण्यावर, तर हे गायलं तुम्हीच पाहिजे. मी म्हणालो की बाबा थँक गॉड बापामध्ये मी गायलो होतं, पण त्याच्यानंतर कधी मी गायलो नाही. पण आपण ट्राय करू, जर जमलं तर करूया, नाहीतर विल गेट इट रेकॉर्डेड. सो दॅट वॉज एक्साइटिंग फॉर मी. आणि त्यांनी फार धमाल गायलंय की गाण्यात, त्यांनी एक वेगळी एनर्जी, एक वेगळा फोर्स लावलेला आहे, जे या पद्धतीच्या गाण्यासाठी फार गरजेचं आहे. प्रयत्न केलाय, मला माहिती नाही कितपत यशस्वी ठरेल हा प्रयत्न, परंतु प्रामाणिक आहे हा प्रयत्न. प्रामाणिक आर्को प्रभू मुखर्जी यांनी हे गाणं कंपोज केलंय. हिंदीत ते खूप मोठं नाव आहे आणि मराठीत त्यांचं हे पहिलं गाणं आहे. आणि अशी रिदम आहे की ज्याला ऐकल्या ऐकल्याच असं वाटतं की आपण नाचायला पाहिजे. युअर बॉडी स्टार्ट्स मूव्हिंग विथ द रिदम. ते प्रशांत इंगोळे यांनी लिहिलंय. त्यांनी मल्हारी म्हणून एक फेमस गाणं बाजीराव मस्तानीतलं लिहिलं होतं. काही चांगली लोक या गाण्याशी कनेक्ट झाली आहेत, त्याची ती खासियत आहे, त्या गाण्याची ती खासियत आहे. म्हणून असं एक विचार आहे की या गाण्यात लहान मुलं आणि कॉलेजमधली मुलं असं कॉम्बिनेशन करून हे गाणं करायला पाहिजे. जे कोणी ह्या गाण्यात आहेत, सर्व तो आयकॉनिक फास्टर फेणेचा जो शर्ट आहे आणि तो टी शर्ट आहे आणि ती जी जीन्स आहे, ते सर्व घालतील. आणि इट विल बी वन बिग फ्रेम विथ ऑल द यंग बॉईज, ऑल द चिल्ड्रन अँड मी वेअरिंग द सेम कॉस्ट्यूम. लेट्स सी हाउ दॅट गोज.